जो उमचे स्वर त्याच्या 16व्या अध्यायात एक अपुरबायाची वाडावळ असा वा वाडोन येऊनची काणी असा. ते वाडावळ हंता हंतान चलता. ते वाडावळ वुंड्याच्या अचर्यांत सुरवाता. पोटभर जेवल्लो लोक जेजू प्रमाणे पोटाचे बुके विशींच चिंता शिवाय वुंड्याचे अचर्ये वा कोणा जायशें केल्ल्या जेजूच्या महत्वाविषयी चिंतिना. जेजू काय येऊ कसो प्रवादी आशियेत म्हणून मात्र लोक चिंता. आपणाक सोदून आयलेल्या लोकांक हिस्स गजाल जेजू सांगता. पोटाची भुक्ता मोवच्या उंड्यात आवन नास जावच्या खाणात आवन सासनीक जिणयेक बाळता तसल्या खाणा कत्रे घेवन जेजू उलो दिता. सासनीक जिवीताचे खाण मनशा पोत्तूंक दितलो म्हणल्यांत जेजूचे शिकवणेंत एक नवो हंत दिसून येता. देवान धाडलेल्याक तुम्ही सत मानूंक जाय म्हणले जेजूच्या उतरांनी स्पष्टपणे. आपणूच देवान धाडलो म्हणले जेजू स्पष्ट करता. जेजूची शिकवण आज पवित्र पुस्तकाच्या उतरांचे अर्थविवरण जाता. म्हणजे जेजू ताणे तांकां सर्गार्तावन मुंडो खावन दिलो म्हणली उतरां अर्थविवरण. सर्गीचो मुंडो मोयजेन तुमकां दिवंक ना पगार सर्गीचो मुंडो म्हजो बाप तुमकां दिता म्हणून शिकयता. हांवूच तो जिवीताचो हुंडो म्हणच्यांत सुवर्तेंतली वाडावळ भोव उंचायेक पावल्या. कुडीच्या उंड्यांत सुरू जाल्ली शिकवून जिवीताच्या उंड्याक पावल्या. जेजू जिवीताचो हुंडो म्हणली गजाल सुवर्तेकार फुडें विवरणूच घेतलो. पूण ही वाडावळ मात्र आम्ही गुमानांत धरची पडते.